करण म्हेत्रे अंत्यविधी प्रकरणात सर्व आरोपींचा झाला अंतरिम जामीन. मोची समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या मृत्यूनंतर निघालेल्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय उसळला होता. यामध्ये पोलिसांनी अटकाव केल्यानंतर काहीसा गोंधळ उडाला आणि संतप्त झालेल्या युवक कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर यानंतर अशा वातावरणातच आणि हजारोंच्या उपस्थितीत करण म्हेत्रे यांचा अंत्यविधी झाला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सुमारे 250 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये 88 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यापैकी 50 जणांचा अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. त्यापैकी 50 जणांचा अंतरिम जामीन मंजूर झाला होता. आता त्यापैकी 38 जणांचा जामीन मंजूर झाला आहे. आरोपींचे वकील ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी माहिती दिली. यामध्ये आरोपींच्या जामिनाची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली होती. ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट शुभम माने यांनी तर सरकारच्या वतीने ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.